ताजा बातम्यांसाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. बदलापूर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिटणीस कालिदास देशमुख यांच्याकडून एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत महाडच्या ग्रामीण भागातील पूरग्रस्तांना पहिल्या टप्प्यात अन्नधान्य, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या व दैनंदिन गरजेच्या वस्तू मंगळवारी रवाना करण्यात आल्या होत्या. पहिली मदत करताना त्यांनी दुसऱ्यांदाही मदत करण्याचे आश्वासन दिले असल्यामुळे पुन्हा एक हात मदतीचा या अंतर्गत दुसरी मदत म्हणून 40,000 लिटर सॅनिटायझर, नॅपकिन अशा लोकउपयोगी वस्तू रविवारी 8 ऑगस्ट 2021 रोजी बदलापूर येथून पाठविण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिटणीस कालिदास देशमुख, बदलापूर शहर उपाध्यक्ष दिनेश धुमाळ, जिल्हा सदस्य सेवक देशमुख, अभिजित शिंदे, तुषार बळीद, अमित कदम, ओम हिंदूराव, उत्तम पालांडे, डॉक्टर गोहिलकर, डॉक्टर नीता पाटील, महिला शहराध्यक्ष अनिसा खान, सायली बळीद, गीता दुनिया, माया तायडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महाड, चिपळूण, पोलादपूर अशा अनेक भागात काही दिवसांपूर्वीच पूर आल्यामुळे बदलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिटणीस कालिदास देशमुख यांच्यातर्फे काही दिवसांपूर्वीच मदतीचा हात एक पुढे करण्यात आला होता. त्या दिवशी त्यांनी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा देखील आम्ही मदत पाठवू असे आश्वासन केले होते आणि तीच बाब लक्षात घेता एकंदरीत आज देखील पुन्हा एकदा मदतीचा हात देण्यात आला. त्यांच्यातर्फे काय नेमकी मदत करण्यात आली आहे जाणून घेऊयात. सध्या ते आपल्यासोबत उपस्थित आहेत, काय सांगाल सर, नेमकी काय मदत आहे? आपण काही दिवसापूर्वीच महाड आणि चिपळूणला जो पुराचा धोका आला होता त्यावेळेला आपण मदत पाठवली होती आणि त्यावेळेला आम्ही पुन्हा दुसरी फेरी पाठवू असं जाहीर केलं होतं. त्या पद्धतीत मी काही कंपन्यांशी बोलल्यानंतर DK फाउंडेशनतर्फे सॅनिटायझर, म्हणजे ज्या सॅनिटायझर 1 लिटरमध्ये 10 लिटर सॅनिटायझर तयार होतं आणि संपूर्ण शहरामध्ये जी रोगराई आहे ते त्याला जर फवारणी केली तर ती आटोक्यात येते, कोविडसाठी ते जास्त इफेक्टिव्ह आहे. असे आम्ही 20 ड्रम, 10 ड्रम महाड नगरपालिकेला आणि 10 ड्रम चिपळूण नगरपालिकेला, असे 20 ड्रम आम्ही पाठवण्याचा DK फ्लॅग फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यातर्फे आम्ही हे आता ही मदत पाठवत आहोत. त्याचबरोबर आमचे मित्र आहेत पालांडे, त्यांच्या त्यांनी सॅनिटायझर, नॅपकिन हे दिलेले आहेत, तेसुद्धा आम्ही ह्या चिपळूण आणि महाडसाठी पाठवत आहोत. त्याचबरोबर आपण, मी सर्व नागरिकांना अशी विनंती करतो की काही गोष्टी आहेत त्या ज्या सॅनिटरी नॅपकिनसारख्या असतील किंवा काही भागामध्ये लाईट नसेल तर तिथे मेणबत्त्या, इतर वस्तू साबण असतील, ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या पाठवण्याचं सुद्धा नागरिकांना मी आवाहन करतो. कोरोना काळात एकंदरीत सॅनिटायझरची गरज लक्षात घेता ही संपूर्ण मदत त्यांच्यातर्फे करण्यात आलेली आहे. तुम्हाला देखील जेवढी मदत होईल पूरग्रस्तांना तेवढी नक्की करा. कॅमेरामॅन पूनम वाणीसह श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर.